नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमी आणि बरच काहीची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करणार आहोत. आज पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे संवाद साधणार असल्याची माहिती सूत्रांकडनं मिळतीये. रशियानं युक्रेनवर केलेल्या लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा होणार असल्याचं समजतंय. आज रात्रीच या दोन्ही नेत्यांमध्ये संवाद होऊ शकतो अशी माहिती सूत्रांकडनं मिळतीये. युक्रेनमधल्या या सगळ्या सध्याच्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्र्यांमध्ये सध्या चर्चा सुरू असल्याची माहिती मिळतीये. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, एक अतिशय महत्त्वाची ही घडामोड म्हणावी लागेल, पंतप्रधान मोदी पुतीन यांच्याशी संवाद साधणार असल्याचं समजतं आहे, सूत्रांकडनं ही माहिती मिळतीये. प्रशांत, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, आपल्याला माहिती आहे की भारताचा अत्यंत जुना मित्र म्हणून खरं तर रशियाची ओळख, एकमेकांशी अत्यंत सौहार्दपूर्ण संबंध या दोन्ही देशांमध्ये अनेक वर्षांपासून होत आहे. पण आता युक्रेनवरनं ज्या पद्धतीचा तणाव निर्माण झाला आहे जगामध्ये की रशियानं जी चारही बाजूंनी युक्रेनची कोंडी केलेली आहे, नाटोच्या बद्दल उद्या बैठक सुद्धा होणार आहे, अमेरिकेनं घेतलेली भूमिका, आणखीन अनेक देशांनी सुद्धा जी भूमिका रशियाने घेतली आहे त्याला विरोध दर्शवलाय, समजवण्याचा प्रयत्न केलाय, आणि याचमुळे अनेक वेगवेगळ्या विषयांवर तातडीनं निर्णय घेण्याची आवश्यकता आपल्या भारत सरकारला निर्माण झाली आहे. केंद्रीय विषयक सुरक्षा समितीची बैठक हा त्यातलाच अत्यंत महत्वाचा भाग. म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसह अजित डोवाल, निर्मला सीतारामन, अमित शाह, राजनाथ सिंह, म्हणजे सगळेच दिग्गज नेते, आणखी अत्यंत महत्वाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीत सहभागी. 24,000 भारतीय अजूनही युक्रेनमध्ये अडकलेले आहेत. पहिली फ्लाईट आता परवा आली, ज्याच्यामध्ये 256 प्रवासी फक्त होते, याच्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या सगळ्यात जास्त आहे. युक्रेन आणि रशियामध्ये मेडिकल आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण अत्यंत कमी असल्यामुळे त्यामुळे तिकडे आपल्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या सगळ्यात जास्त त्या ठिकाणी मानली जाते, आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा भारत सरकारनं अत्यंत गांभीर्याने घेतलाय. आज याच बैठकीमध्ये व्लादिमीर पुतीन यांच्या सोबत या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करू शकतात अशी माहिती आपल्याला समजते की नेमकं यावर तोडगा कसा काढावा, रशियानं योग्य ती भूमिका घ्यावी, आणखी युक्रेनची जी चौबाजूनी कोंडी केलेली आहे याचा दिलासा कसा मिळावा, कारण ज्या पद्धतीनं वेगवेगळे बदल होत आहे, शेअर बाजार कोलमडलेला आहे, तेलाचे दर वाढलेले आहेत, असे अनेक प्रश्न निर्माण झाले, आणि येत्या दिवसामध्ये हे युद्ध भडकलं तर अधिकाधिक धोका जगामध्ये तिसऱ्या महायुद्धाचा होऊ शकतो, याकरता टाळण्याचा हा प्रयत्न म्हणून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पुढाकार घेतल्याची माहिती आपल्याला समजते. त्यामुळे प्रशांत, आजचा हा संवाद अतिशय महत्वाचा असू शकेल असंच सध्या तरी म्हणता येऊ शकेल.